तुमच्या बोलण्यामुळे मी अनेकदा दुखावलो गेलोय. भयंकर त्रास झालाय मला तुमच्या बोलण्याचा अनेक वेळा. आणि त्याचं उट्ट काढण्याचं म्हणा किंवा तुम्हाला दुखावण्याची अत्यंत घाणेरड इच्छा माझ्या मनामध्ये होती. कदाचित हे सगळं चुकीचं असेल, पण त्याच्या मागची कारण जी आहेत ती माझ्या पुरती अत्यंत खरी आहे. जाऊ दे, ते आता बोलण्याचा विषय नाहीये. मला हे सगळं सांगायचं होतं तुम्हाला आणि मी ते सांगून टाकले. मला आता तुम्हाला हे विचारायचं की लक्ष्मी तयार आहे, आई तयार आहे फिरायला येण्यासाठी, लक्ष्मीच्या घरचे सगळे तयार आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर फिरायला यावं. म्हणजे तुम्हाला आवडेल का आमच्या बरोबर फिरायला यायला? नाही, याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला माझ्याशी चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही पूर्वी जसे वागत होतात, वागत आला आहात, तसेच वागलात तरी हरकत नाहीये. फक्त मला हे अजून ताणायचं नाहीये, म्हणून मी हा विषय आता इथे बोललो एवढंच. हो बोला भाऊ. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इथेच दिलं तर बरं होईल, कारण पुन्हा या विषयावर मला चर्चा नाही करायची. भाऊ पुन्हा एकदा विचारतोय, तुम्हाला आमच्या बरोबर फिरायला यायला आवडेल का? येईन. प्रवासात काय काय लागणार आहे ते सांगा, म्हणजे तशी तयारी करता येईल. झोपले होते ना? हो झोपलो होतो मी. पण असा विचार केला की नवऱ्याच्या माघारी बायकोच काय काय चालतंय ते बघावं म्हणून उठलो. पण अशी बोलत होतीस एवढ्या रात्री? ते कामाच बोलत होते ना, उद्याच्या कामाच बोलत होते. बापरे, आमच्या सुरखीला एवढ्या रात्री पण काम असत बघा. जमली असेल फोनवर बोलून हाताला कळली असेल ना. काय झालंय शी, असं व्हायला नको होतं. या सगळ्या गोंधळात एक सुरेखा माझ्या बरोबर होती, म्हणून मी इथवर निभावू शकलो. पण आता हे काय लफडं नवीन मागे लागले? काहीतरी नवीन लचन नको मागे लागू दे रे देवा. शिट, नमक दे, नमक नमक दे रे. अहो ऐका, माझं खरंच तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. फोनवर बघतो तिला मी, बघतो तुझ्याशी. हॅलो रेखा, बोल ना. सुरके बोलू नाही, काहीतरी गडबड आहे. सुरके, काहीतरी लपवते माझ्यापासून. नवरा आहे मी ती, तुझा तरी माझ्यापासून लपवते. काहीतरी काळ बिर काळ बिर सुरके.
बघतो तुझ्याकडे ढमाले भाऊ तू मला देऊ चहा नको एकदा झालाय बर मी काय म्हणतो प्रवासाला निघताना माझी काठी बरोबर घ्या नाही इथे एक गरज भासत नाही पण तिथे असलेली बरी काय हो ट्रान्झिस्टर घ्या बरोबर तो कशाला मला लागतो बर बर त्या गावाकडच्या आणलेल्या चपला चालणार आहेत का विचारा नाही तर दुसरं घ्यायला काहीतरी काय रे राजा या तांदूळ बरोबर घ्या नाही मला भात लागतो तिथं भात नाही मिळाला तर परत फ्रंचाईज नको हा घ्या तांदूळ घ्या बरोबर हो का रे राजा घ्या चला लक्ष्मी मला निघायला हवं काय रे निघालास आई आता प्रवासाला जाताना काय सामान घ्यायचं याच्यामध्ये मला कशाला लक्ष घालायला लावताय तुमचं तुम्ही बघा ना काय ते नीट जा हो चल निघतो मी आओ लक्ष्मी जाताना असं थांबवू नये माणसाला माणसाच्या डोक्यामध्ये वेगळे विचार असू शकतात ते विसरायला होऊ शकत काही नाही फक्त थँक्यू म्हणायचो मला राहिला थँक्यू म्हणते इथं घाम फुटलाय मला बाय बाय बंदा निघालो का मी हो आले हा डबा हे काय आज डबा बिबा एकदम हे बघा आता बाहेरचं खायचं नाही तुमची तब्येत बघा ना केवढी खालावली आहे तब्येत म्हणजे ते चालायला जातो म्हणून म्हणून वगैरे काही नाही हा मध्ये बरं नव्हतं ना म्हणून आणि ही थाली पीठ केली आहेत भाजणीची हो ती गरम होती ना म्हणून जरा भरायला उशीर झाला घ्या काय झालं फोन हॅलो हॅलो बाबा बोला लक्ष्मीबाई काही नाही तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता कसे आहात आता मी काय मी मजेत एकदम बरं आहे मी बरं आहे बाबा नका हो इतकं कामाचं टेन्शन घेत जाऊ नाही नाही अजिबात घेणार नाही बरं ऐका ना आई भाऊ सुद्धा येतात पिकनिकला हो का अरे वा आनंद आहे हो ना मला तर विश्वासच बसत नव्हता साहजिक आहे एकदम सगळे येतात म्हटल्यावर विश्वास कसा बसेल बाबा तुम्ही घाईत आहात का अगं हो ना काय मी पण जरा निघालोय म्हणजे मला उशीरच झालाय निघतच होतो म्हणजे बर 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 सॉरी मी आपले बोलतच बसले बर मी ठेवते आईला सांगा मी करेन नंतर तिला फोन हो सांगतो सांगतो लक्ष्मीबाई तुला नंतर फोन करेल हो माहिती आहे सांगितलं सांगितलं हो अच्छा हो हो अच्छा अच्छा हो डबा अगं हो नाही का कुठे मी कामाला आहे मी इथं आलोय तुझ्या सेटवर आलोय सुरेखा काय विचारतो मी काय झालंय इथे आले काय ते इथे आले सेटवर